तुम्ही बघत आहात जनमत मराठी। संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथील श्री बुवाजी बाबा देवस्थान ते बाबीर बाबा देवस्थान रुई या पायी दिंडी वारकऱ्यांनी पायी चालत असताना टिपलेले काही छायाचित्र पाहूयात। आम्ही या दिंडीला 34 वर्षापासून सुरुवातीपासून आज तागत आम्ही या दिंडीमध्ये हजर आहोत। पूर्वी येताना 6 दिवसात मुक्कामी देवाजवळ, परत 6 दिवसांनी मुक्कामी रिटर्न डिग्रस। आमची संस्था बुवाजी बाबा देवस्थान 6 दिवसांनी झाल्यानंतर आमची जेवणाची व्यवस्था नसायची, कुठे काहीच नसायचं, सगळं बिराड आमचं संगती असायचं, पाठीवर असायचं। 12 वर्ष झाले, 13 वर्षी आम्ही देवाला विचारलं की आता मला सुट्टी दे, परवानगी देवा, एक बाजूनी साधनाने जायचं। देवाने सांगितलं अजून 1 वर्ष तुम्हाला सुट्टी मिळणार नाही। नाराज झाली मंडळी, तरी पण काही असो भगवंताची आज्ञा, आम्ही त्याही वर्षी रिटर्न गेलो पाहिजे। 14 वर्ष पूर्ण झालं, नंतर देवाला विचारून घेतो, देवाने सांगितलं आता तुला खुशाल परवानगी, कुठल्याही मार्गाने जा, कसंही जा, तुला भीती नाही, सांगितलं देवाला। तो 14 वर्ष आमच्याकडून रामासारखा वनवास पूर्ण करून घेतला आणि आम्हाला आता परवानगी दिली। आनंदाची बातमी, आमच्या संस्थांचे अध्यक्ष बुवाजी दादा पुणेकर यांना विचारलं दादा आता काय करायचं, खुशाल साधनात निघा, साधन पाहिजे साधनात बसून गेलो। तिथून नंतर आम्ही एक बाजूला साधनाची प्रवास करायला सुरुवात झाली। पूर्वी सतयुगाचा काळ होता, सतयुगाच्या काळात हा बाबीर बाबा असा देव आहे की वांजबाईला मुलगा दिलं होतं त्यांनी, आता कोण आहे कलियुग। त्या कलियुगाच्या काळात आमची संस्था डिग्रस बुवाजी बाबा देवस्थान, आमचे अध्यक्ष बुवाजी दादा पुणेकर, ह्याही काळात आरध नारी स्त्रीला आमच्या तिथं संस्थेने काय भगवंताची दिला असं देव जाणे, त्यांनी सांगितलं आणि तिला मुलगी झाली। हाही कलियुगात बाबीरबाचा एक चमत्कार, एवढे बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो, जय बाबी। आता आपल्या भाविकांनी सांगितलं का जसं रामाला 14 वर्ष वनवास सोसावा लागला, तसा ह्या दिंडीने 14 वर्ष वनवास काढला, वनवास काढून ही दिंडी 34 वर्षामध्ये पदार्पण करत आहे। आणि हे पदार्पण करताना 75 लोकांपासून सुरू झालेली ही दिंडी आज 3000 लोकांवर पोहोचली आहे आणि हा विस्तार वाढत जाणार आहे। जबाबदारी न्याय हक्काची